खिचाला बनवलं तर लवकर उठा हो, लवकर तयारी केली ना आपण तर आपला बरोबर होईल। आणि आम्ही चिकन बनवतो साईडला नदी वाहते, पण एक नंबर वाटते इथं, म्हणजे बसायला पण मस्त वाटते आणि नदी किनारे आम्ही जेवण बनवलं आहे। आपला चिकन आता मस्तकी शिजला आहे आणि वरून आपण कोथिंबीर टाकूया। आता कोथिंबीर टाकून झालंय, वास तर एकदम भारी आला आहे, जाम्याला बोललो वास मस्त आला आहे, पण खरोखर एकदम छान झाला आहे आपला। आता शिजला, आता आपण लवकरच ह्याला उतरवू खाली आणि तिकडे निखिलनी टाटा सजवली सगळ्यांची मस्त, एक नंबर कामच केलास। अरे भूक लागली काय? नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? मी करण म्हात्रे, तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल कॅरी म्हात्रे ब्लॉग ज्यामध्ये। तर मित्रांनो, खूप दिवस झाली व्हिडिओ काय अपलोड केली नव्हती। अपलोड न करण्याचं कारण म्हणजे कुठे बाहेर सुद्धा गेलो नाही आणि असं खास विशेष कुठे जाणं पण झालं नाही। तर आज पुन्हा एकदा खूप दिवसांनी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येतोय। ती व्हिडिओ असणार आहे म्हणजे एक रेसिपी असणार आहे। ती रेसिपी काय असणार आहे, कुठे असणार आहे आणि कशा पद्धतीने आम्ही बनवतो हे तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये दाखवतो। तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे नक्कीच बघा। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक तर कराच पण चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आपण रेसिपी आपली बनवायला स्टार्टिंग करूया। माझे मित्र पुढे आहेत आणि कुठे आले बनवायला तो मी तुम्हाला दाखवतो। तर बघा मित्रांनो, नदी आहे आणि आम्ही नदीच्या किनारी ही रेसिपी बनवायला आलो। रेसिपी काय तुम्हाला दाखवतो आता। मनोज वगैरे पुढे बसले आहेत, ते तयारी करतायत। तर आता जाऊया तिथं आणि बघूया नक्की काय बनवतो। तांदूळ धुवून तांदूळ वगैरे घेते नदीच्या पाण्याने, हे दगड हलते उठ आणि मनोज इस्तू पेटवतो। बघा आपला चिकन आहे, ही चिकनची सामग्री आहे, कांदा, इकडे कोथिंबीर, मसाला, हळद, अक्का मसाला आणि हा खोबऱ्याचं वाटण करून आले, टॅमॅटो, मिरची, लिंबू, तेल, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, चिकन मसाला आणि दही। तर आता आपली पुढची प्रोसेस आहे ती करायला घेऊया आपण। आता आपला चिकन मॅरिनेट झाला आहे आणि इकडे आपण पाणी तापत ठेवलं आहे भाताला। आता लवकरच आपण भात शिजून झाला का आपला हा इथं चिकन शिजून घेऊ। पाणी आता मस्त उकललं आहे, आता ह्याच्यामध्ये आम्ही भात टाकून घेऊ आणि पूर्ण आम्ही शिजवणार नाही त्याला, कारण आम्हाला तो सुट्टा सुट्टा करायचा राईस। भात टाकतो, अगोला वाढव कलम किती, 700 रुपये किलो काय, 700 रुपये किलो तर तांदूळ आले आम्ही नाही हाय तो काश्मीरी वाडा कोलम आहे, 700 रुपये किलो। आणि चिकन पण महागातलं आहे ना, 450 रुपये किलो चिकन आहे। झूठ बोलो बार बार, झूठ बोलो जो भी बोल सकते हैं सब झूठ बोलो। घेसल काड काड पटकन नाही तर का वाट लागते। हा झाला आमचा झाली घे निकिन पाड पाडे खाली टेकला नाही ना झालाय। ओके आहे, ओके आहे आणि भात रेडी झालाय, आता चिकन करायला घेऊ आम्ही। भात शिजून झालाय आमचा, आता आम्ही चिकन शिजवतो। तेल टाकलंय, करण जातंय लगेच बनायला आणि आता आलाय अक्का मसाला। थांब जरा, हो 2 मिनिटं काय दृश्य, अक्का मसाला टाकलाय आता चालू आहे। लसूण टाकूया आपण, टाक ना गेट आले लसूण, लसूण नंतर आपण कांदा टाकूया। पहिला लसूण नॉर्मल थोडी लाल होऊ दे आणि नंतर त्याच्यानंतर कांदा टाकू। आले कांदा नुसतू थोडे आग जास्त भेटवलं त्याच्यामुळं लसूण लवकरच लाल झाली आणि कांदा आणि मिरची टाकले। आता मला वाटतं या मिस्टी थोडी कमी करायला लागेल। आता हा कांदा आपण थोडा लाल होईपर्यंत थांबूया। कांदा नॉर्मल लाल झालाय, आता आपण टॅमॅटो टाकूया। आता टॅमॅटो टाकलाय, टाक सांगला चल। ओके वास तर मस्तच येते एकदम। टॅमॅटो टाकलाय कारण टॅमॅटोमुळं आंबट पण येतो नॉर्मल, त्याच्यामुळं चिकन खायला पण मस्त लागतं। त्याला बनवलं तर लवकर उठा हो, लवकर तयारी केली ना आपण तर आपला बरोबर होईल।
आणि आम्ही चिकन म्हणून त्या साईडला नदी वाहते पण एक नंबर वाटते इथं म्हणजे बसायला पण मस्त वाटते आणि नदी किनारे आम्ही जेवण बनवलं आहे. हा बघा आमचं आता चिकन शिजवली टाकले हळद आणि नंतर आता आपला तिखट मसाला लाल मसाला आपला तिखट आणि त्याच्यानंतर आपला जर आपला गरम मसाला त्याच्यानंतर आपला चिकन मसाला मस्त लाल झाला एकदम. आता याला नॉर्मल शिजून द्यायचं आपण आणि त्याच्यानंतर आपण चिकन टाकू याच्यात. आता कांदा मस्त शिजला आपण चिकन आता चिकन आणि आता आपण टॉपर टाकलाय चिकन थोडं आपण टाकून ढवलू त्याला मस्त आहे की आणि नंतर पाणी टाकू याच्यात पाणी टाक टॉपर आणि याच्यात टाक मस्त वास उठलाय म्हणजे पूर्ण शिजलाय पण नाही तरी आता पण मस्तच वास उठलाय एक नंबर. कडक रे रॉयदास दा मेकिंग हॉटेल मॅनेजमेंट. आता बारा टावला याच्यावर आम्ही एक उकळी आलो त्याच्यानंतर आम्ही खोबरं आणलंय मिक्सरला लावून आणि मीठ नंतर टाकून देऊ. एक आधीच कोथिंबीर टाकले थोडी म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स होण्यासाठी त्याच्यानंतर आम्ही परत पण वर टाकू पण टाकले आधी बघूया कशी त्या कोथिंबीरची चव येते. पहिली उकळी आली चिकनला आता मस्त हे पाणी टाकायचं का बरं त्यात आणि मस्त वास सुटला एकदम एकदम बरं दिसते वास मोबाईल मधनं येत असेल तर घ्या. मस्त उकळी आले आता खोबऱ्याचं वाटण टाकू नको टाकू नॉर्मल टाकले पहिले टाकून घेतो टाकून घेतो खोबऱ्याचं वाटण टाकलंय आता कारण मस्त जाड होईल चिकन आपला टाकलाय सगळं संपूर्ण होता तो त्याला भाजून आणलेला आम्ही भाजून मिक्सरला लावून आणलेला मस्त होतो होड नाही तर त्याच्यामुळे जास्त चव पण वाढेल आणि दिसायला पण मस्त एकदम आपला चवीनुसार मीठ ती घातलाय एवढा नको रे कमी कर मीठ बघू नंतर आपण जवळ परत टाकू हे नको निखिल आर खार होईल नाही होणार खार. आपला चिकन आता मस्तकी शिजलाय आणि वरून आपण कोथिंबीर टाकूया. आता कोथिंबीर टाकून झालंय वास तर एकदम भारी आलाय ज्या वेळेला बोललो वास मस्त आलाय पण खरोखर एकदम छान झालाय आपला आता शिजला. आता आपण लवकरच ह्याला उतरवू खाली आणि तिकडे आणि इकडे ताटं वाढून घेतले निखिलनी निखिल हेल्प करते आम्हाला ताटामध्ये सॅलड बनवले म्हणजे कांदा लिंबू टॅमॅटो पण आहे मिरची सुद्धा आहे आणि ही आम्ही पानं टाकली सागाची आणि सागाच्या पानांवर आम्ही बसून घेऊ. निखिल मस्त टाटा सजवते निखिलने टाटा सजवली सगळ्यांची मस्त एक नंबर कामच केलास रे भूक लागले काय हे काय ते जवान वाढतो त्यांना काय वाचत राहिले का जेवणे एक नंबर काम चिकन तर भारीच झालाय टाट बघा टाट जेवणाचा उरींचा नाही पण टाटाच्या प्रेमात पडाल कडक हे तो कुठे गेला कसला फोटो देत व्हिडिओ बघ व्हिडिओ. आता जेवायला बसलो आम्ही खाली आणि रोहिदासचा कसा झालाय साहिल एक नंबर आणि मेकिंगला म्हणजे असं सगळीच बनवत होती निखिल पण म्हणत होता मनोज पण रोहिदासचा पण निखिल कसा आलाय आणि हा आमचा चार पाच वेळा जावणारा बंटी चिकू एक नंबर काय आता मी पण जेवायला बसले झाला आता मी पण जेवायला बसलोय तर आता बघूया शिजवले तर बघितलं आता खाऊन बघूया कसं लागते. आणि आमचे दोन मित्र दोन तीन मित्र बाहेर गेलेत त्यांना यायला काही जमलं नाही आदित्य माया निलेश दादा निलेश दादा बोलते ते मेन कुक आहे तर आली मल्ली सोडून जवळ बसले तर मित्रांनो चिकनची रेसिपी आज बनवली होती आम्ही खूप छान झाली होती
आता सगळे जेवण वगैरे झाले, भांडे वगैरे घासून रोहिदास दादा पुढे गेलाय आणि चिकन म्हणजे एकदम छान झालं होतं, ह्यांना सगळ्यांना पण मस्त लागला, तर आम्ही तिघांनी चौघांनी बनवलेला. तर मित्रांनो आम्ही नदीवर आलेलो, नदीवर बनवला, खूप म्हणजे छान वाटलं आम्हाला, कारण झाडाखाली बसलेलो सावलीत एकदम मस्तपैकी आणि पार्टी पण खूप छान झाली. तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे व्हिडिओच्या कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला, आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्या इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला अशा येत राहतील, कारण त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय.